नहीं काही गोष्टी विधिलिखित असतात, आपल्या हातात नसतात। तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत। वहिनी, हे आमचे साहेब कुलकर्णी आणि हे सहकारी। वहिनी, हे पेपर सांगले त्याच्यावर तुम्ही सही करा, म्हणजे चंद्रकांतच्या सर्व्हिसचे, विम्याचे, फंडाचे पैसे तुम्हाला मिळतील। मी त्याची आई आहे, त्याच्या दुखण्यासाठी किती पैसा खर्च केलाय मी। आओ, हजारो रुपये ओतले तो मी त्याच्या दुखण्यासाठी, आणि आणि त्याच्या सगळ्या संपत्तीची मालकीण हिला काय बनवताय? आहो आहो, या सगळ्या संपत्तीवर माझा अधिकार आहे हो। आहो, तो माझा मुलगा होता हो। नाही नाही, कायद्याने मला तसं करता येणार नाही। चंद्रकांतची पत्नी म्हणून सारा काही तुम्हालाच मिळेल। 8 दिवसात ऑफिस प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही तुम्हासनी बोलावून घेऊ। येतो आम्ही। आहो, तुम्हाला कळतंय का? काय कळायला पाहिजे? आपण जर असे गुपचूप राहिलो ना, तर प्रेमाच्या माहेरची माणसं तिथे कान भरल्याशिवाय राहणार नाही। अगं, सगळं कळतंय मला। बघा, आणि आपलं घर आहे किती छोटस, त्याच्यामध्ये सासूबाई, मामनजी। प्रेमा जर मुलांसह कायमची इथे राहिली आणि तिने या घरावर दावा केलाच, कायमची पिढा गळ्यात बांधून बसाल। बाई, खरंय तुझं म्हणणं, पण मला सांग, आपण तरी काय करणार त्याला? सासूबाईना हाताशी धरा आणि जे मी सांगते तसंच करा। ठीक आहे, मी आईला बोलतो। ही बघ, आई आलीच। काय रे? आई, अगं बस ना, ही बघ काय म्हणते। काय? सासूबाई, भाऊजींचे मिळणारे सगळे पैसे आयतेच प्रेमाच्या पदरात पडले आहेत। ती तर मेली माझ्या मुळावरच आलीये। हे तर काहीच नाही, तिने जर या घरावर दावा केला आणि आपल्याला हे घर विकून आपल्याला अर्धे पैसे जर तिला द्यायची वेळ आली, तर आपण सगळे रस्त्यावर येऊ की? नाही नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, मी असं होऊ देणार नाही। काय करणार तुम्ही? जे काही करायचंय ते आत्ताच केलं पाहिजे। घराबाहेर काढा तिला। हे बघा, काय करायचं असेल ते तुम्हीच करा। एकदा एकदा ती पिढा काढा या घरातून। सासूबाई, मी सांगते तुम्हाला। लता, ए लता, अगं चल लवकर, उशीर होतोय। आलेच। अहो, तुम्ही माझा नेकलेस कुठे ठेवलात का? मी कशाला ठेवू? अहो, पण कुठे दिसतच नाहीये हो। काय? अगं शोध इकडेच कुठेतरी सापडेल। अहो, सगळीकडे शोधलं पण कुठेही मिळत नाहीये। काय झालं ग? अहो आई, तुम्ही माझा नेकलेस पाहिलात का हो? अगं मी तुझा नेकलेस मी कशाला बघते? ओ, मिळतच नाहीये कुठे। मिळत नाही? नाही। अगो काय सांगतेस, कुठेतरी विसरली असेल तू। स्वयंपाकघरात बघ, नाही तर बाथरूम मध्ये बघ। अहो, सगळीकडे बघितलं बघितलं पण कुठेच मिळत नाहीये। अगो मी आई, हा तुमच्या कपाटात बघू। माझ्या कपाटात?
तुला संशय येत असेल तर बघ बाई। एवढा किमती हार कुठे गेला बाई? नाही बाई, कुठेच सापडत नाहीये। हो बाई, म्हणजे पाय फुटले का काय त्याला घराबाहेर जायला? प्रेमा, तुझ्या बॅगेत पाहू दे मला जरा। माझ्या? दादा, यांचा नेकलेस माझ्या बॅगेत कसं काय येईल? अग, त्याच्या मनात शंका आली आहे तर बघू दे त्याला। आंटी बॅग। उघड उघड ती बॅग, बघ त्याच्यात। हे काय? नाही म्हणत होतीस ना, नाही म्हणत होतीस ना, मग हा काय? हा तुझ्या बॅगेत इथे हार कसा आला सांग? माझ्या बॅगेत? मला खरंच माहिती नाही। मी तर हा नेकलेस याच्या आधी कधी पाहिलाही नव्हता। अगं चांडळणी, माझ्या पोराला जाऊन 4 दिवस झाले नाही तर हे गुण उधळतेस होय? अगं, त्याचे सगळे पैसे घशात घातलेस, माझ्या पोराचं डबल लुबाडलंस, आता हे लुबाडायला बघतेस होय? चल।